मनोज दरांगे पाटील यांची उद्यापासून जी पदयात्रा आहे सराटी ते मुंबई ही सकाळपासून निघणार आहे आणि मनोज दरांगे पाटलांच्याच दिमतीसाठी अशा पद्धतीनं व्हॅनिटीची व्हॅन जी आहे व्हॅनिटी व्हॅन ती इथं आणण्यात आलेली आहे. मनोज दरांगे पाटलांची प्रकृती अचानक बिघडते, त्यांना आराम मिळावा यासाठी अशा पद्धतीची जी व्हॅनिटी व्हॅन आहे ती त्यांच्या दिमतीला आणलेली आहे. आणि नेमकं या व्हॅनची खासियत काय, या व्हॅनमध्ये विशेष काय हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. जर खरं जर पाहिलं तर हा जो टप्पा आहे त्यांचा प्रचंड मोठा आहे आणि सुरुवात इथून करतो. हा फ्रीज आहे जेणेकरून एखाद्या वेळेस थंड पाणी असेल आणि वर जो आहे अन्न गरम करण्यासाठी ह्या सुविधा ज्या आहेत त्या ठिकाणी ठेवल्या झालेल्या आणि या ठिकाणी हा सोफा सेट लावलेला आहे. बाजूलाच ए सी आहे आणि हा पहिला कंपार्टमेंट आहे आणि या ठिकाणी सर्व चार्जिंगची व्यवस्था इथं मनोज दरांगे पाटलांचे जे काही मोबाईल असतील चार्ज करण्यासाठी इथं एक बोर्ड देण्यात आलेला आहे. आणि हा दुसरा दरवाजा आहे, हा दुसरा भाग आहे. हा पहिला भाग आहे ज्या ठिकाणी पाठीमागे बाथरूमची देखील व्यवस्था आहे, नाही तर हा दुसरा कंपार्टमेंटचा हा दुसरा भाग आहे. या ठिकाणी जर बघितलं इथं पण दरांगे पाटलांना आंघोळीची व्यवस्था करण्यासाठी या ठिकाणी ही बाथरूम आयोजित करण्यात आलेली आहे. सुसज्ज अशा पद्धतीची ही बाथरूम व्यवस्था आहे. आणि या बाजूला काच आहे आणि या जर बाजूला बघितलं तर हा टी व्ही ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून दरांगे पाटलांना ज्या काही घडामोडी आहेत ते त्यांना समजावे असं ठेवलं. आणि हा दुसरा भाग आहे आणि बाजूला हा ए सी आहे, दोन खिडक्या आहेत आणि अशा पद्धतीनं एक अनोखी व्यवस्था दरांगे पाटलांच्या दिमतीला करण्यात आलेली आहे. जर बघितलं पूर्ण लाइटिंगची व्यवस्था आहे, पूर्ण जे आहे वातानुकूलन ही बस म्हणावी लागेल, व्हॅनिटी व्हॅन आहे. माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे पाटील आहेत. असं काय ही नेमकी संकल्पना आहे आणि मनोज दरांगे पाटलांच्या दिमतीला हे कसं नियोजन केलं? मुंबई ते आंतरवली हे अंतर मोठं आहे, 6 मुक्काम आहेत आणि मनोज दरांगे पाटलांची तब्येत मधून मधून थोडीशी खराब होत असते कारण दोन वेळचं आमरण उपोषण आणि त्यांच्यावरती स्वतःचा जीव जाण्याची वेळ आली होती असे आमरण उपोषण केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर गेल्या 5 महिने झालं हा माणूस पायाला भिंगरी बांधून रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून ते समाजासाठी काम करत आहेत. आणि हे करत असताना गेल्या 5-6 महिन्यात एवढी धावपळ झालेली आहे की आता पुन्हा मुंबईपर्यंत सकाळी उठल्यापासून 12 वाजेपर्यंत चालणार आहेत आणि परत मग दौरा आहे गाडीतून. हा सगळा जर धावपळ बघितली तर त्यांचा त्रास कमी करण्यासाठी आम्ही ह्या व्हॅनचा वापर करणार आहोत. या व्हॅनमध्ये काही डॉक्टर वगैरे राहणार आहेत का त्यांची तब्येत विचारपूस करण्यासाठी? किती डॉक्टरांची टीम या व्हॅनमध्ये राहील? नक्कीच 1-2-3 डॉक्टर तिथं आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू, त्यांच्याशी चर्चा करू, जे त्यांचे फॅमिली डॉक्टर असतील किंवा दरांगे पाटील जसे जे सांगतील त्या पद्धतीने आरोग्याच्या सगळ्या सुविधा याच्यात ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. साधारणतः सकाळी ही व्हॅन किती वाजता निघेल, दरांगे पाटील कुठल्या वेळात या व्हॅनमध्ये येऊन आराम करतील? आज ही व्हॅन पुण्याहून बीडला आली, आता आम्ही अंतरवलीला घेऊन जाणार आहोत, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत आणि ते ज्या पद्धतीने सांगतील तशा पद्धतीनं उद्या सकाळपासून 8 वाजेपासूनचं नियोजन असेल. परंतु मला वाटतं सकाळी तिथून निघल्यानंतर मध्ये मध्ये जसं त्यांना थोडासा त्रास झाला तर आराम करायची जर गरज वाटली तर त्या त्यावेळेस ते त्या रूममध्ये येऊन आराम करू शकतील किंवा काही मीडियाला बाईट द्यायचे असतील त्यावेळेस येतील. आणि जर रस्त्यानं जाताना रात्री जिथं जिथं मुक्काम आहे विशेष करून मुक्कामासाठी आम्हाला त्यांची खूप काळजी असल्यामुळे आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी ही व्हॅन तिथं ठेवणार आहोत आणि मुक्काम त्यांचा या व्हॅनमध्येच असला पाहिजे असे आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि विनंती करणार आहोत. कारण एवढं सगळं जे मुक्काम आहेत आमचे ते मोकळ्या जागेत आहेत, पटांगणात आहेत, डोंगर दऱ्यात आहेत, त्यामुळे तिथं त्यांच्या सुरक्षेची काळजी असावी म्हणून आमचा तसा प्रयत्न आहे. नक्कीच दरांगे पाटलांचे जे मुक्काम आहे ते जे आहेत डोंगर असतील, गावकुसाच्या बाहेर असेल अशा पद्धतीने त्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि कुठंतरी त्यांना आराम मिळावा यासाठी ही व्हॅन जी आहे त्यांच्या दिमतीला लावलेली आहे. ह्या व्हॅनमध्ये डॉक्टर असतील, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बांधव असतील त्यांनाही चार्जिंग करतावी अशी सुविधा करण्यात आली आहे. साधारणतः उद्या सकाळी व्हॅन जी आहे ती अंतरवली सराठी इथं पोहोचणार आहे आणि त्यानंतर मनोज दरांगे पाटील या व्हॅनमध्ये बसून पुढे निघणार आहेत. कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.
आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.